काँग्रेस लोकसभेच्या 50 जागाही जिंकू शकणार नाही. ओडिशातील प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचा दावा. पुण्यातील वाघोलीमध्ये भाषण करताना अजितदादांची जीप घसरली, माध्यमांचा शिवी देऊन केला उल्लेख. पुण्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून यशोमती ठाकूर यांच्या कारची तपासणी, नाहक त्रास दिला जात असल्याचा ठाकूर यांचा आरोप. सप्टेंबर 2024 पर्यंत मोदी रिटायर होणार, अमित शहांना मोदी हे पंतप्रधान बनवणार. पंतप्रधान पदाबाबत केजरीवाल यांचा खळबळजनक दावा, अरविंद केजरीवाल यांचा दावा भाजपनं फेटाळला. 4 जूनला जनता मोदींना रिटायर करणार, स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली आहे. संजय राऊत यांची मोदी फडणवीसांवर तुफान टीका. गांधी नेहरूंच्या विचारांनी ब्रिटिशांना हद्दपार केलं, मोदी काय चीज, शरद पवारांचा हल्ला बोल. तर पवार हेच ब्रिटिश मानसिकतेचे, पवारांच्या टीकेला भाजपचा पलटवार. निवडणूक सुरू असताना उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत, सकाळी 8:30 लोकशाहीवर होणार प्रसारण. चौथ्या टप्प्यातील प्रचार संपला, सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आता मुंबई ठाण्याकडे. आजपासून मुंबई ठाण्यात प्रचार सभा रोड शोचा धुरळा. केंद्राच्या धोरणांमुळे चालू हंगामात साखर कारखानदार कर्जाच्या विळख्यात, कारखान्यांवर 4,000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ऑगस्ट पासून होणार सुरू, इगतपुरी आमणेर शेवटच्या टप्प्याचं 95% काम पूर्ण. मुंबईसह परिसरात आज आणि उद्या पावसाची शक्यता, उर्वरित राज्यातही पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.